मानसिक आरोग्याची जपणूक करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे संवाद परंतु आजच्या आधुनिक जीवनशैलीत व्यक्तींच्या परस्पर प्रत्यक्ष संपर्कच दुर्मिळ झालेला दिसतो संवाद तर होतच नाही पुण्याच्या राज डगवार या तरुणानं ही संवादातली पोकळी भरून काढण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे त्याविषयीचा वृत्तांत वृत्तांतो भरपूर लहान मोठी कॉफी शॉप्स याबरोबरच लहान सहान विक्रेते इथं असंख्य वस्तू विकत असतात त्यामुळे तरुण मुलांचा हा आवडता परिसर नुकताच या तरुण मुलांच्या गर्दीत एक नवा चेहरा दिसायला लागला आणि बघता बघता त्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं त्याचं नाव आहे राज ढगवार सध्या फग्युसन रस्त्यावरच्या गर्दीत एखाद्या संध्याकाळी राज तुम्हाला दिसेल तो टेल मी युअर स्टोरी आय विल गिव्ह यू टेन रुपीज असा छोटा बोर्ड हातात धरून सध्या राज सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्याचे आई वडील नोकरीनिमित्त दुबईत असतात कॉलेजसाठी पुण्यात आल्यावर हॉस्टेलवर राहताना आपलं मन रमत नाहीये काहीतरी वेगळं वाटतंय हे त्याला जाणवलं विशेष म्हणजे हे त्याच्या शिक्षकांनाही जाणवलं आणि काउन्सिलरच्या सल्ल्यानं मानसोपचार तज्ज्ञाला भेटल्यावर हळूहळू राजच्या मनावरचं मळब दूर झालं पण आपल्या मनातलं ऐकायला कोणीतरी भेटलं तसं आपणही कोणाचं तरी ऐकायला हवं असं वाटून राजनं टेल मी युअर स्टोरी असं म्हणत फर्ग्युसन रस्ता गाठला डिसेंबर दोन हजार वीस पासून दर शनिवारी रविवारी वेळ मिळेल तसा राज एफ सी रोडच्या परिसरात फिरत असतो खूप चांगलं रिस्पॉन्स लोका आहे लोकांचा खूप लोक आहेत ज्यांना बोलायची गरज आहे पण त्यांच्याकडे कोणी आहे नाही की जे ज्यांच्याशी ते बोलू शकणार लकीली मला असे लोक भेटले ज्यांना मी मदत करू शकलो आता माझ्यासोबत खूप जास्त लोक जुळलेले आहेत ऑल ओव्हर इंडिया आम्ही इलेशनल आर्मी अशी एक संस्था स्थापित केली आहे राजच्या या उपक्रमाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे आता या उपक्रमात तीनशेहून अधिक देशभरात स्वयंसेवक जोडले गेले आहेत पुण्यातही राजसोबत इतर स्वयंसेवक हातात किंवा फॅमिलीमुळे किंवा कशामुळे पण बिझी होतात सो so, राजनी त्यांना एक छान ऑप्शन दिलं की ते एफ सी रोडला येऊन त्यांच्यासोबत त्याच्यासोबत बोलू शकेल त्यानंतर तीच एक पहल बघून अजून खूप सारे व्हॉलंटियर्स जॉईन झाले त्याच्यासोबत त्यातच मी एक होते अँड अजून म्हणजे आता आमच्याकडे खूप सारे व्हॉलंटियर्स आहेत जे वेगळ्या वेगळ्या शहरात किंवा पुण्यामध्येच वेगळ्या वेगळ्या जागेवर थांबतात सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्याचे प्रश्न हे आरोग्याच्या इतर प्रश्नांसारखे स्वाभाविक आहेत हे स्वीकारलं जात नाही तोपर्यंत असे ऐकणारे कान हवेत यासाठी गरज आहे ती संवादाची मनमोकळेपणानं व्यक्त होण्याची याच करता राजचा हा उपक्रम आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे